असे घाबऱ्या कुठे बाहेर काय आलात? अगं आवाज, कसला तरी आवाज आला आता इथून. आवाज? कसला आवाज? तू कमाल करतेस ललिता, इथेच बसून आहेस ना तू. मला आतमध्ये आवाज आला, तुला इथे आवाज आला नाही? नाही. अगं काहीतरी पडल्यासारखा किंवा कंपाऊंड वरून कुणीतरी उडी मारल्यासारखा धप्प असा आवाज आला आता. ते होय, आता नारळ पडला ना त्याचा आवाज झाला. नारळ? नारळ उतरवायला झालेत. उद्या अण्णाला सांगा आणि नारळ काढून घ्या. हा नक्की नारळच पडला ना? हो, पण तुम्ही असे घाबरताय कशाला? नाही म्हणजे आत्ताच म्हणत नाहीये मी, गेले 2-3 दिवस बघते मी. जरा खुट्ट झालं ना लगेच घाबरता तुम्ही. आणि काल आपण शॉपिंगला गेलो होतो तेव्हा सुद्धा 2-2 मागे वळून बघत होतात तुम्ही. हा ते अगं मॉलमध्ये मला सत्यजित सारखा कोणीतरी दिसला, सेम, म्हणून मी आपलं मागे वळून दुसरं. पण ठीक आहे ना, मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? अगं घाबरलोय कुठे मी, सावध राहायला नको का? घरात आपण तिघच, तू मी विशाखा, त्यात विशाखा प्रेग्नंट. हल्ली कुणाचा काय भरोसा देता येतो का? कमाल आहे हे, इतक्या वर्षात असं बोलताना मी पहिल्यांदाच ऐकते तुम्हाला. इतक्या वर्षात पहिल्यांदाच आजोबा होतोय मी. काळजी वाटते का? सावध राहायला हवं म्हणून, दुसरं काय. असू दे, बस तू चालू दे तुझं. मी आहे आत. बस तू बस.